भारतीय जनता पक्षाचा उधळलेला वारू या निवडणुकीत रोखला गेल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यावर जे कुणी माजायला लागतात तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचं काम जनता करते अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सत्ता स्थापन करता येतील एवढ्या जागा जनतेने महायुतीला दिल्यात. जनतेने लोकशाही जिवंत ठेवली आहे. जे कुणी माजायला लागतात तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचं काम जनता करते असं ते म्हणाले. जागा वाटपात भाजपासोबत आम्ही तडजोड केली आणि त्यांची अडचण आम्ही समजून देखील घेतली, पण सत्तेत कुठल्याही मुद्द्यावर आता तडजोड नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना दिलाय. काही गोष्टी अशा असतात की गृहित धरून ज्या वेळेला लोक चालायला लागतात तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर ठेवण्याचं काम नेहमीच महाराष्ट्रातील जनता करत आलेली आहे आणि जो त्यांनी जनादेश दिलेला आहे हा जनादेश आमच्या सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणार आहे. मुख्यमंत्री कोणाचा होईल हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लोकसभा निवडणुकींच्या वेळेला जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली त्यावेळेला जो एक फॉर्म्युला ठरला होता तो पन्नास पन्नास टक्केचा ठरला होताच. तो काय आता लपून ठेवण्यात अर्थ नाही. जागा वाटप सुद्धा 144-144 असाच तो फॉर्म्युला ठरला होता. भारतीय जनता पक्षाच्या चंद्रकांत दादा पाटलांनी मध्ये आपली एक भावना व्यक्त केली की आमच्या अडचणी उद्धवजी समजून घेतील. त्या अडचणी मी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या, पण आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असेल तर सगळ्या अडचणी मी काही समजून घेऊ शकणार नाही, कारण मला माझा पक्ष पुढे चालवायचा, मला माझा पक्ष पुढे वाढवायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता निकाल जाहीर होत आहे, लवकरात लवकर जसं आता माझ्यासोबत माझ्या शिवसेनेची ज्येष्ठ मंडळी आहेत आम्ही एकत्र बसू. भारतीय जनता पक्षाचे वाटले तर दिल्लीचे नेते येतील, अमित भाई येतील, आणि एकूणच जो फॉर्म्युला ठरला होता तो स्पष्ट करून अत्यंत पारदर्शकपणाने आम्ही जनतेसमोर जाऊ. दरम्यान शिवसेनेच्या जागा जरी कमी आल्या असल्या तरी भाजपच्या जागा कमी आल्याने सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सत्तेसाठी सेना भाजपात जुंपण्याची शक्यता असून काही नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात का हे पाहणे महत्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.